नमस्कार सुप्रिय बंधन आपले हृदय मध्ये मी आपले स्वागत करतो। आंतरराष्ट्रीय बाजार भाव सोयाबीनचे भाव दबावतच आहेत। सोयाबीनचे वायद 12.57 डॉलर प्रति बुलेशवर होते व सोया पेंडचे या वायडे 369 डॉलर प्रति टनावर होते। सध्या सीटॉटवर मोठ्या प्रमाणावर नफा व सुली सुरू असल्याने सांगितले जात। तसेच ब्राझीलमधील उत्पादन जास्त राहण्याचा अंदाज बाजाराने यापूर्वीच गृहीत धरलेला आहे। देशातील बाजारात सोयाबीनचे भाव आजही 4,400 ते 4,700 रुपयांच्या दरम्यान आहे। सोयाबीनची बाजारातील आवक मात्र टिकून आहे, त्यामुळे बाजारातील सोयाबीनचे भाव दबावत दिसतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। कापूस बाजारभाव आजही स्थिर आहे तर बाजारातील आवक कायम आहे। कापसाला आज देशातील बाजारात सरासरी 6,600 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर वायद्यांमधील कापसाच्या भावात चढ उतार सुरू आहेच। कापसाचे देशातील वायदे आज 240 रुपयांनी कमी झाले आहे तर दुपारपर्यंत वायदे 55,820 रुपयापर्यंत होते। बाजारातील आवक आजही 1,70,000 गाठीवर होते। बाजारातील आवक चांगली असल्याची दबाव बाजारात दिसून येते आहे। बाजारातील आवक आणखी काही आठवडे चांगली राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। जिऱ्याचा बाजार नरमल्यानंतर मागील काही दिवसापासून स्थिरावरला आहे। जिऱ्याचे वायदे आपल्या उंचाकावरून जवळपास 60% कमी झाले तर बाजारातील समितीमधील भावा पातळी 40% कमी झाली। जिऱ्याचे मार्चचे वायदे 27,560 रुपयापर्यंत आले आहे तर बाजार समितीमधील भाव पातळी 32,000 ते 33,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। जिऱ्याची लागवड वाढण्यामुळे बाजारात त्याचा नकारात्मक परिणाम दिसून आला, पण नेमकी जिरा उत्पादक किती वाढले ते आताच सांगता येत नाही, कारण पिकावर बदलते वातावरण, अवकाळी पाऊस आणि वाढत्या उष्णतेचा परिणाम दिसून येणार आहे। त्यामुळे बाजाराची दिशा नवा माल बाजारात येण्याच्या काळातच स्पष्ट होऊ शकते असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहे। महाराष्ट्रातील भावा पातळी 4,700 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान आहे। हमी भाव 5,440 रुपयापेक्षा हे भाव खूपच कमी आहे तर यंदा हरभरा लागवडीतही कमी झाली, पण सरकार बाजारावर दबाव ठेवून आहे। सरकारने आतापर्यंत स्टॉकमधील हरभरा खुल्या बाजारात विकला, याचा परिणाम दरार आहे। हरभऱ्याची दर पातळी 6,000 रुपये आता 5,200 ते 5,700 रुपयांच्या दरम्यान आली। सरकार आता हरभरा डाळ 60 रुपये किलोने बाजारात विकत आहेत, याचाही परिणाम दरावर दिसून येते। त्यामुळे हरभरा बाजार उत्पादनावर अवलंबून असलेल्या असा हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले की केळीच्या भावात मागील 15 दिवसांमध्ये केळीच्या भावात क्विंटल मागे 200 रुपयाची सुधारणा दिसून आली, तसेच हा भाव बाजारात टिकून आहे। मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीपासूनच केवळ उठाव वाढून गेला, तसेच थंडीचा फायदा केळी बाजाराला मिळत आहे, त्यामुळे केळीचा भाव सध्या 1,500 ते 2,000 दरम्यान आहे। दुसऱ्याकडे बाजारातील केळी आवक सरासरीपेक्षा कमीची आहे, याचीच फायदा केला बाजार होत आहे। मागणीच्या तुलनेत केळीचे उत्पादन नसल्याने ती दरवाढ आणखी महिनाभर कायम राहील अशी शक्यता केळी उत्पादक शेतकऱ्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी व्यक्त केली। मित्रांनो धन्यवाद, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।